ते तुम्हाला जागेवर गिराईक येईल ह्याची गॅरंटी नाही. तुम्हाला गिराईकाच्या मागे लागावं लागेल. आज गिराईक तुमच्या मागे लागलेली. आणि मी आज माझ्या क्लिप मध्ये सांगितलं, जसं तुमचा कालचा शब्द आला ना की मी एकटाशी मला बाहेर जाता येत नाही, पडता येत नाही, मी आजच्या क्लिप मध्ये सांगितलं की आज मी पाहतोय शेतकऱ्याला बागा जपणं खूप अवघड झालं. रात्रीच्या चोऱ्या होतात, रातभर जागावं लागतं, तो मार्केटला येऊ शकत नाही, तो जागेवर शोध देत होते. माझं असं मत आहे तुम्ही जागा वजन करून पाठवा. मी ह्यांच्या शब्दावरून शब्द घेतला, तुम्ही याच्या अगोदर वजन करून पाठवा. आज तुमचा गाडीवाला तर समज अडीचशे 300 ग्रामच्या वर कॅरेट मध्ये कमी बसणार नाही माल सांगितलंय. सोडून हा 350 ग्राम आपण कालचा आणि आजच्या वाजून फरक होतो. आणि तिथं आल्याच्यानंतर एक फळ सुद्धा जात बस. आज तुमची अडचण, आज तुमची अडचण काय मार्केटला जावं तर इकडं काय होतं. माझ्याकडं असं आहे की 30% लोक मार्केटला येतात, 70% लोक येतच नाहीत, कारण ते गाडीवाले भरोसा तुनच देतात तारू. आणि एकदा आमच्या ताब्यात आतमध्ये माल आला तर एकही फळ तुमच्याकडे नाही. अहो मी तुम्हाला म्हणणं का तुमच्या सारखा शेतकऱ्याला माणूस पहिलाच भेटला आहे आणि असं किती वर्ष भेटावा 500 वर्ष. नाही शेतकऱ्यासाठी माणूस नाही कोण. आता योगा कधी तुम्ही मला फोन केला, तुमच्या जवळ येऊन गेलो मी. आणि जवळ येऊन गेल्यानंतर हे म्हटले राव मला कळलं असतं तुम्ही आला असतं. म्हटलं अजिबात काळजी करू नका, तुमच्यासाठी 200 किलोमीटर येईल. आता तुम्ही कसं होते शेतकऱ्याला खरोखर पिकवतोय पण विकायचं कसं. माझ्या तरी तुमचा आधार मिळाला ना. मी असं म्हणे की माझी इथं डेअरिंग 20 रुपयानं वाढली 100%. तुम्ही आल्यामुळे आता ह्याच्यात काय आपल्याला एक लक्षात घ्या, आपल्याला जागेवर सभी का आपला दुश्मन नाही. जागेवर सभी आपण सुद्धा चांगला आहे, फक्त तो चांगला की वाईट हे तपासायसाठी आपल्याला मार्केट हातात असलं पाहिजे. ते तुम्ही महत्वाचं आहे, हे तर तुम्ही आमच्या महत्वाचं. चांगलं का वाईट बांधण्यात ते तर तुम्ही आमचं 20 रुपये फायदा किलो माग करा. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना एक लाईन आपली नाहीच आहे इथे जागेवर द्यायची, एक लाईन मोकळी करायची. जसं तो व्यापारी निवडतो ना तसं दोन राशी निवडायची, ह्याला बाजूला काढायचा, ह्याला बाजूला काढायचा त्या चांगल्या मालाला, आणि त्याच्यातनं विरळून तोडायचा, बाकीचा माल मागास ठेवायचा. तुम्ही 8-10 दिवसात आहे ना ह्याला रेट घेतला त्याच्यापेक्षा रेट जास्त आहे, आज लिहून घ्या. बुटीला अजून रेट जास्त आहे. गणपती उठल्यावर तर खरा करंट होणार आहे. होय, गणपती उठल्यावर खरा करंट होणार आहे मालाचा. हा म्हणजे मंदीचं काय लिहायची नाही नाही कोण म्हणतं मंदी. हा फक्त पाऊस आला पुढं माल भिजले टिपका आला तर ते तुमच्या हातात नाही माझ्या हातात काय ती निसर्गा तुम्ही सरकारच्या. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना आपण जो घाबरतोय की रेट पडत्याल. आता बऱ्याच जणांनी सांगितलं की गुजरातचा माल चालू होतोय त्यामुळे रेट पडतो. मला असा येत काही अडचण नाही, तुमचा गुजरातचा ह्याचा काही संबंध नाही. गुजरात गुजरात म्हणतात आपल्याला कसं होतं. असा माल समजा असं आपलं सुद्धा एक मत आहे. असं निवेदन चाललंय आमच्या दोघांचं, ती बी आमच्या सगळ्यासाठी सोबत आमचं आमच्या अपेक्षाच आहे. मला असा झाला पाहिजे येणार. हा काय येत नाही बघायचं आहे मला पुढे या लेवलला माल आलाच पाहिजे. आणि शॉर्ट टाइम करायचा थोडा तरी पण माल चांगला आहे. बघा तुमचं दुसरं वर्ष आहे आणि तुम्ही एवढी चांगली बाग आणलेली खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे की आज तुम्ही अनपडे नाही. तुम्ही जे सांगाल त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही चांगली मेहनत करता. त्याने एक सांगितलेलं काम केलंय का नाही विचारा. तेव्हा त्याने एक सांगितलं होतं काय सोडायला, ती मी सोडले मास्तर तर आहेच पण हिने सांगितलं तरी पदन पैसे काढवायचं आणि ते आणायचं सोडायचं थांबवायचं नाही. बरं पुन्हा जरांना सोडतोय स्वतः बरोबर त्याच्यातनं काहीतरी फायदा मिळणारच आहे. तुम्ही तालमीत होता त्यावेळेस खुराक दिला खुराक खाल्ला म्हणून तुम्ही खुस्ती खेळला आणि अजून कान फुगलेले तुमचे तसे ठेवू शकले बरोबर आहे का नाही. आलं लक्षात तुम्ही खुराकच नसता खाल्ला, हे कानं फुगले नसते आणि खुस्त्याही मारल्या नसत्या. तशी खुस्ती जर मारायची जर म्हटलं तर ह्याला खुराक दिलाच पाहिजे आणि त्याच्याकडनं अपेक्षा फळाची जर घ्यायची म्हटलं तर त्याला खायला नाही दिलं कशी फळं मिळतील. शेवट शेवट जेवढा आपल्या खिशाव अधिकार आपल्या पैसे घेण्याचा अधिकार तेवढा तिथं आलेल्या पैशात त्याला खुराक देण्याचा पण अधिकार आहे. बरोबर आहे का. असाच मला नाही नाही आणा उलट ना ही तरुण पिढी शेतात आली पाहिजे. तरुण पिढी आली पाहिजे. आज तुम्ही
समज कुठल्या औषधाचं नॉलेज नाही, कुठलं मार्केटिंगचं नॉलेज नाही, तरी पण तुम्ही एवढं झगडताय आणि एवढी फळं आणताय, पण तुम्हाला हक्काचं उद्या चार जणांचं मिळून मार्केट आता गाडी आपल्याच आहेत. समज त्या गाडीमध्ये सगळ्यांनी 25-25 कॅरेट टाकली, 100 कॅरेट वाढलं, जाऊ द्या ना विरळून, आणि चौकातला एक जण जाऊ द्या. बरोबर, चौकाने जायची गरज नाही. बरोबर, शेवट मार्केटिंगमध्ये पैसा वाढतोय, व्यापारी पैसे जाऊन जर तिथं वेगवेगळ्या राज्यात करत असेल तर आपण जवळ तरी गेलं पाहिजे ना. जवळ तरी आमचं मतच आहे, आमचं असं विचारत चाललं आहे की. आणि मी तुम्हाला आज बाकी त्यासाठी आलो, भले तुम्ही जागेवर द्या नाही तर मार्केट करा, नाही तर विरळून एक लाईन काढून बघा. पण माल सोने काय आहे, माल सोने सारखीच किंमत ठरलेलं असतं. मी येऊन गेला की एक एक टन माल दोघा जण यायला गाडीत, आणि तुमच्या गाड्या बघायचं म्हणजे कसं काय. हा, आमचं नियोजन झालं. एक लक्षात घ्या, तुम्ही इथं आले मला सांगता नियोजन झालं, मी तुम्हाला काय सांगितलं तुमच्या माझ्याकडे या नाही तर नका येऊ, मी तुमच्या मागे येणार. तुमचं ते पाहिलाच नाही रे तसं काय, मी मागे येणार. कारण तुम्ही काय इच्छा व्यक्त केली शेठ, तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. या या मोरे का बाई, आमचं गुरु मस्त म्हणजे ह्या बागाचं डॉक्टर म्हणून ते नियोजन करतात. रामकृष्ण आहे. काय नाव साहेब? भागवत काठी. अच्छा, समजा नियोजन त्यांचे असते, गेल्या वर्षी त्यांच्याकडेच होते, ह्या वर्षी त्यांच्याकडे. आपण अडाने त्यांनी दोन औषध म्हणजे 2-10 दिवसाची द्यायचं, 2 हात मारा म्हणून ते आपण अन्न मारायचं, लिक्विड सोडा म्हणून ते सोडायचं. त्यांनी 10 दिवसांनी ना बोलले होता येणार म्हणून. कसं आहे, आज त्यांच्या शब्दाला आपण कुठेही काटछाट न करता ते जसं सांगतील तसं केलं तरी झट मिळणार. पण त्यांच्या सांगण्यात थोडीशी 19-20 झाली, शेवट शिक्षक हा विद्यार्थ्यांना सगळं सारखं शिकवतो. पण तुमच्याकडे किती शेतकरी आहे? 150 बरं. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं? नाही नाही, व्यवस्थित आहे सगळं. तुम्ही जे आम्ही सांगितलं त्या पद्धतीने त्यांचं शेड्यूल फॉलो केलं. ते वाटतं करणं आपण कमी नाही, कमी नाही हे माझं धोरण का, तर आयला आपण कमी नाही पडलं. माझा उद्देश आहे प्रत्येक शेतकऱ्याची बाग चांगली आली पाहिजे, ह्या उद्देशानंच मी काम करतो. आणि दुसरं गोष्ट माझा काय स्वभाव आहे की औषध आपण सांगितलं तुम्ही कुठे बी घ्या, कुठे घ्या म्हणजे यांचं कुठं मनामध्ये शेतकऱ्याचं कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्यांना 100% आला पाहिजे. काळ वाईट आहे आता शेतकऱ्यासाठी, जर पिकलं तर शेतकरी टिकला, शेतकरी टिकला तरच मी टिकलो, नाही तर मी सुद्धा झिरोच आहे. तुम्ही टिकला तर आम्ही पण टिकणार. उद्या गाडीवाला मी त्याच्या अवलंबून. त्यासाठी पहिल्यांदा शेतकरी चांगला पाहिजे. शेतकऱ्याला आपल्याला जेवढं देत आहे जेवढं चांगलं ज्ञान सांगत आहे तेवढं 100% प्रयत्न, सगळ्याच प्लॉट चांगलं आणण्याचा आपण 100% प्रयत्न करतो. आणि तोंडात चक्क जय श्रीराम शिव नाव दसरा, त्याशिवाय काय जीवनात तर तेच नाही. श्रीराम असेल तर सगळं आहे. नाही साखर आहे तोंडात. हे करता जरी आपल्याकडून समजा चूक झाली तर नाव घेतल्यामुळे चूक दुरुस्त होती आपली. परमेश्वर हा आपल्या रोज मनात असला पाहिजे, सतत सातत्यानं जिभव असला पाहिजे, तोंडात गोडवा असला पाहिजे, आणि तरच खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये प्रचिती मिळती. आणि हे सगळ्या ज्ञाना एक तुमचा जिवाळा आहे, एकमेकांचा सगळ्याचा सहवास आहे. माणसानंच माणसं जोडली तरच प्रगती आहे. आपण एखाद्या प्राण्यावर प्रेम करतो मला म्हणजे मी खरंच सांगाय मला तेवढे भावना माझ्या साध्या भाज्या तुमच्यासारखा माणूस आमच्या माझ्यासारख्या गरबाच्या राहणार तर एवढं हेच पर्यंत येत असला तर खरंच की आई वडिलाच्या मागा कोण नाही होईत पर्यंत असं माणूस सांगणार ना पचणार. भाऊ तुम्हाला काय म्हणायचं? शेतकऱ्याचा वाली बी नाही आणि इतका मोठा आडत्या जींचं एवढं मोठं नाव आहे. मी परवा आपल्या रानाला पाहिला, मी त्याने मला माहित नाही तिरव करून घेतले आणि ती बोलतो. मी म्हणलं अडाणी म्हणतात मी यांना अगदी घरच्यावरच बोलत बसतो, ती त्याने व्हायरलच करून टाकलं. आम्ही यांना म्हणलं कशाला मग मी नसतं बोललोच नसतो एवढं. कसं आहे आपलं जसं आहे तसं बोललं ना हृदयातले शब्द येतात. तुम्ही जर एखाद्याला बोलाय म्हटलं तर येत नसतं. पण तुम्ही जसा बोलला तशी मी तुमची ऑडिओ व्हायरल केली आणि एवढ्यांना आवडली ती की खरं अंतरकरणातले शब्द हे शेतकऱ्याचे. तुम्ही आता एक शब्द वापरला नाही तुमच्या अडचण म्हणून मी त्याच्या एक शेड तयार केलं की शेतकऱ्याने माल माझ्याकडे हाय असा घालेल तर वजन करून पाठवा. माझं काय म्हणणं, वजन करून पाठवा. आणि ते पाहताना एकदा तुम्ही तिथे या, तिथली नेमकी परिस्थिती काय, पुढलं मार्केट चांगलं, आपलं पैसे कुठं वाढतात. आपण नुसतं वर्ष रेट नाही पाहायचा, तुमचं डॅमेजमध्ये वाढते, खरड्यामध्ये वाढते, घुटीमध्ये वाढते, तो आपला
जास्त फायदा आहे. मी वर 400 ग्रॅम 300 ग्रॅम ह्याला शून्य किंमत देतो. तुमचं ऍव्हरेज किती बरोबर आहे? मार्केट समजा बांधावर रेट किती बसतोय, मार्केटला किती बसतोय हे तपास, ह्याची तुलना करा. ह्याची तुलना ज्या दिवशी होईल ना मग स्पर्धा करा. जर इथल्यानी चांगला रेट दिला अजिबात नका मार्केट लावू. बरोबर आहे, अजिबात मार्केट लावू. शेतकऱ्याचा फायदा होईल नाही त्या ठिकाणी. माझा पहिल्यापासून हे शब्द आहे की मला तुम्ही देऊच नका. पण शेतकऱ्या आणि असं सांगणारा माणूस मी सांगतोय की आई वडिलाच्या मागं दुसरा कोण सुद्धिक नाही एवढंच मानत आहे. तर असेच 500 वर्ष तुमच्या मागं तुमची मुलं आमच्यासाठी तयार व्हावं. त्या मुलाला त्यासाठी जाणला मुलाला म्हटलं चल बाबा असंच आमच्यासाठी सहकार्य करा आमच्या मुलाला तुमचं. या आमचा पुतणे आहे हा सुद्धा इंदापूरची जबाबदारी सांभाळतोय. हा नवनाथ आहे इंदापूरची जबाबदारी सांभाळतोय. आणि हा सुद्धा माझा नातेवाईक आहे आवी. हा सुद्धा राजस्थान गुजरातची जबाबदारी सांभाळतो. ही टीम वर्क आहे. आपली घरची टीम सगळी नात्यातली संबंधातली ही सगळी टीम आहे ना. एक आपली कुठं कामाला लागली पाहिजे. रोप कधी आणताय तुमची दाण्याभाजी? लावणार लावणार 10 दिवसात मला लागत होणार. आम्ही सुद्धा 40 एकर डाळिंब होत पण द्राक्षे होती डाळिंब. जम्बो बाग बोलावायचं म्हणून ऐकलं. आणि तू मला तिथं बोलावणार माझ्या शेती तुम्ही जशी करताय तसं मी पण पाहिलं ना. तुम्ही किती रक्त वाहताय ना तेवढं मी पण रक्त वाहतो. म्हणजे मलाही कळणार की शेतकरी जेव्हा थका आहे त्या डाळिंबाला काय लागतंय. नुसता माल चांगला आणि वाईट हा शब्द तोंडात न काढणार एवढं सोपं नाही. वाईट आला तरी त्याला मेहनत केली. एक शब्द वापरला की जादूचे कांटे नाही. आज बाग लावले का उद्या फळं आलंय. हा त्याला 7 महिने जपावं लागतंय. चांगलं आता हा सकाळी निलाव करतोय दुपारी शेतात राबतोय. त्याचे वडील राबताय आम्ही सुद्धा राबतोय. बरोबर आपल्याला हे नाही. आज जरी आमच्या भाऊ का तुमच्या पुण्याई ना आम्हाला तिथपर्यंत संधी मिळाली असेल काम करण्याची. पण खऱ्या अर्थानं आपण एक भूमिपुत्र आहोत, शेतकऱ्याची मुलं आहोत आणि शेती करणं हे आपलं पद आद्य कर्तव्य आहे. आणि जगाचा पोशिंदा म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते. पण आपल्याकडे त्या नजरेने सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. आपल्याला न्याय दिला पाहिजे. पण मला एक म्हणायचं असे पुन्हा मार्केट एवढं मोठं आहे एवढे अडते त्यात तुम्ही एवढा मोठा तिरंगा झेंडा फडकवलाय म्हणजे काय सोपं काम नाही ते बघा. एक जिद्द होती की ह्या फळाला न्याय द्यायचा. आणि तळमळ मी 2003-2004 सालापासून की 4 वर्ष सर्वे करून ही मार्केट चालू केलेली. आज महाराष्ट्रात 3 मार्केट चालू आहेत. तुम्ही कुठल्याही मार्केटला भेट द्या तुम्हाला असंच मिळणार. आता मी पुढच्या आठवड्यात चाललो नाशिक. साध्या भाषेत आपल्याला न्याय देणारा आपल्या आई वडिलाच्या माघारी एवढाच माणूस भेटला. माणूसच नाही शेतकऱ्याला मार्केट करायला शिकवलं. मार्केट माणूसच नाही. पुन्हा मार्केटला आणि इतका मोठा झेंडा गळ्यातनं टिप्पा पडायसारखं वाटलं की ऐकल्यानंतर. आज शेतकरी बांधाव जाऊन पुणे मार्केट कमिटीचा उपसभाव देऊन मी काम केलेला माणूस आहे. शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. जिल्हा परिषदला मी 80 मतांनी पडलेलो. ह्याच्यात शावात सरपंच पद भूषवलेलं आहे. पण ती पदं तात्विक असतात, थोड्या दिवसासाठी असतात. हे पद आपलं खुर्ची कायम आहे दुकानाची. कायम आहे शेतकरी राज्यात आपण काम करतो. केवढं मोठं नाव आहे तुमचं. जरी नाव असेल तरी उद्या तुम्हाला पळालंच पाहिजे. पळालं तरच तुमचं नाव. काय मार्केटची परिस्थिती? मार्केटचा गुटी जिथं अपेक्षा होती आपल्याला की बाबा त्याच्यात काल समज 80 रुपये 60-70 रुपये येतात. तुम्ही इंदापूरचं पाहिलं ते 80-85-90 गेली. 20-25 रुपयांनी गुटीमध्ये वाढ झाली. काल आता इंदापूर ह्याचं मी नाशिकचं पण पाहिलं तिथं सुद्धा 10-15% वाढ झाली. घट नाही, कालच्या रेटपेक्षा वाढ आहे. 200 आणि जागेवर सौदा झालाय काल परवा. तो बी व्हायरल केलाय मी. हो केला. या व्यापाऱ्याचं नाव व्यापाऱ्याला सुद्धा त्यामुळं असं वाढ किती वाढ पण त्याला पण मर्यादा आहेत. आपण जास्त अपेक्षा ठेवण्यापेक्षा निसर्गात टिकत असेल तिथपर्यंत वाढ. बरोबर आहे. नाही तर वाढ ते वाढ. किती दिवस थांबू? एक माझं असं मध्ये आता हे फळ काढ आलेलं आहे ह्याला तुम्ही थांबू शकत नाही. पण जे कडक माल आहेत ते तुम्ही विरळून जर काढले तर ते फुगणार आहेत. आणि जर ओव्हर होणार असेल माल तर त्याला थांबून उपयोग नाही. आता माझ्याकडे 3-3 महिने बागा चालवणारे विरळून पी शेतकरी आहेत. आणि तुमची बाग खाली ऊस तोडणी केल्या का खाली करणारे पण शेतकरी आहेत. हो हो. मग ह्याच्यात आपण काय करायचं की आपल्याला योग्य मार्ग तपासायचा. तुमची लहान फळं जर पुढे जात असतील विरळून जर तुमचा फायदा असेल आणि तुमचे 2 पैसे आता गणपतीपर्यंत सगळी थांबलेली आहेत. यानंतर सगळी गणपतीच्या ह्याच्यात गायब होणार आहेत. म्हणजे काळ घाबाळ जे थांबलेले सगळं संपणार. नंतर राहील तो चांगलाच राहणार आहे फळवाला. आणि तो माल शॉर्टेज आणि त्याचे रेट वाढणार आहे.
त्यामुळे हायासा काढला तरी बाकीच्या मालाला 100% दरम्यान कडक जे माल येत आता हे समज अजून फुकणार आहे ह्या मालाची कच्चाची ह्या अजून ह्याला कच्च्या अवस्थेत तोडा गेला. आता एक चार मुली घरात येत एक मुलगी लग्नाला आली तिचंच लग्न केलं पाहिजे ना. तुम्ही चारीची लग्न करून जमणार आहे चारीची करून जमणार आहे का? तिला वाया देऊ द्या तिलाही कळू द्या. मुलं चार असतील तर चारीची एकदम करतो का आपण? तसंही फळं दिलेली आपल्याला मग आपल्याला जे वायात आले त्याचं बुरकून टाक. एवढीच आहे माझी विनंती की तुम्ही घाई गडबड करू नका. तुम्ही विरळच चला आणि बाग खाली करण्याची गडबड का करता? विरळा बरोबर. आणि जे शेतकरी विरळून माल आणतात ना त्यांचे अनुभव घ्या की त्याची वाढ कशी झाली. मला त्या दिवशी एक जणांनी किस्सा सांगितला. शेठ 90 रुपयांनी मागत होते मी 90 दिला नाही मार्केटला आलो 114 रुपयांनी मला पैसे मिळाले. ज्या दिवशी एंड झाला त्या दिवशी मला 140 चा ॲव्हरेज पडली. म्हणजे विरळत 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 140 चा ॲव्हरेज मग 90 दिला तेव्हा संपलाच असता ना. हा संपला असता बरोबर आहे. आणि वजनाला फरक आला आणि वजनाला फरक पडला. त्यामुळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला एकच संधी द्यायचा आहे की जर आपल्याला फळं मागपुढं लागलेली असतील सेटिंग मागपुढं असेल तर सगळी बाग एकदम खाली करण्यापेक्षा विरळ विरळून करा. आज तुमचे वाढलेले पैसे तुमच्या औषधाचे मजुराचे सगळे पैसे निघून जाणार 100%. पण हे सांगायलाच माणूस नाही ना. मी म्हणले खरी फसगमतच होती. तुम्ही रोजी झाडाला येऊ का? आता तुमच्या झाडावरती साधारणतः आता दुसऱ्या वर्षात झाड आहे म्हणजे आता तुम्ही की एक कॅरेटच्या आसपास तुम्ही जाणार आहे समज. पण तुमच्या एका कॅरेटमध्ये तुमची 5 किलो जरी वजन वाढलं 5 किलो जरी वजन वाढलं विरळ तर तो 5 किलो तुमचा फायदा करून देणार. बरोबर आहे. हे 5 किलोचा आपला नफा आहे. खरा नफा 5 किलोची. त्यामुळं जेवढा तुम्हाला मार्केटिंग करता येईल तेवढं नक्की करा. आणि आज मला इथं सोलापूर जिल्ह्यात इथं जरी इतक्या लांब यावं लागलं किंवा 200 किलोमीटर यावं लागलं तर तुम्हाला शब्द होता की तुम्ही जागा सोडू शकत नव्हता. ते म्हणले मी जागा सोडू शकत नाही म्हणजे मी तुमचं तिथं भेटायला येतो. नाही ते काय तेव्हा ते दोन खाटा कांबळा तेव्हा ते आतलं कॅरी बॅग समजा जॅम करून ठेवलं दररोज जोपायचं तेव्हा बॅटरी ती हातरा पाकरा पण देतच आहे आणि 4 टोपा लावून त्याला बॅटरीनं रातभर फिरवतोया. आणि हवे जवळ आहे हो जागृत राहावंच लागतं. 23 जूनला सांगितलं होतं की थोडी मंदी येणार आहे ती मंदी हटणार आहे 5 ते 7 जुलैला. ती जशी जशी हटत जाईल जुलै महिना चांगला जाईल ऑगस्ट जसा उजाडल तसं सांगितलं तर रेट वाढायला चालू होणार आहे. आणि 10 ऑगस्ट झाल्यानंतर फुल करंट आहे हे जुलैमध्येच सांगितलं होतं. पुढचा अंदाज सांगितलं हो आणि बरोबर तसंच घडलं. ह्या गाड्यानं मला मागच्या 2 दिवसात एक लिंक ओपन करून दिली. मला कुठं काय कळत ते मला म्हणून मी हे केलं आणि मग परत नंबरला बघत नंबर घेतला फोन. आणि मी ह्याला काय बोललो नाही तिथं हिथं आलो आणि उगच बसून हे बघितल्या ना नंबर घेतला होता. म्हणलं आता सर असतील निवांत फोन करा. पहिला फोन लावला तुम्ही कट केला. आता फोन करायला नाही म्हणलं ती वैतागलं असतील दिवसभर येऊ पास त्यांना वेळ वाटला तर करत्याला आपल्या त्यांचं हे असलं तर. आणि सरांनी 5 मिनिटांनी फोनच केला माघारी केला काय आमचं इकडून भरून आलेलं काय साध्या डोळ्यातून अश्रू आले म्हणले. हो खरंच इतकं वाईट वाटलं आणि एवढं वेळ बोललं की बोलायच काम नाही एकदम चांगलं बोललो हो माझ्यासारख्याला असं बोलणं म्हणजे भरपूर झालं ना. एवढा वेळ देतात हेच म्हणजे योग्य मार्गदर्शन आहे. शेतकऱ्याविषयी 25 मिनिटं बोललो आम्ही शिवाय मला का सांगितलं शेतकरी वेळ देत नाही नीट साहेब. आणि त्यांना जेवायचं ताट आलं तर समोर ताटून तरी माझ्यासाठी बोलले होते. शेवट आम्ही ताट कुणा बोलायचं जगाचा पोशिंदा आहे त्याच्यामुळे ताट येतो समोर. मी म्हणतोय जेवण झालं का तर मग त्याच्या माझ्या समोर ताट आले पण तुमच्या संगत बोलतोय ह्याच्यात वाटत मग तर मला जास्त जरा हे झालं थोडं मग मी परत कटच केला म्हणलं तपास काय हरकत नाही. आज खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर मलाही समाधान झालं की एक समाधानी माणूस त्याची बागही समाधानाने फुलती आणि गायडन्स करणारा सुद्धा समाधानी माणूस आहे. तुम्ही कुठूनही औषधं घ्या पण तुम्ही सांगितलं तेवढं खरं गेल्या वर्षी तसं नाही प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन ते टिकलं तरच आपण सर्वजण टिकलो. आज योगा घे गाडीवाला पण आहे पिकवणारा पण आहे गायडन्स करणारा आहे मी विकणार नाही आहे फक्त आता ते जागेवर खरेदीदार करणार असत त्याचं मी स्वागत केलं.
त्याचंही स्वागत केलं असतं बाबा, तू या बळीराजाला न्याय दे. लक्षात, या बळीराजाला न्याय दे. कारण एक लक्षात घ्या, हाडाची काड करतोय शेतकरी, आज जीवाला पोटाला खात नाही आणि अशा अवस्थेत त्याचं लेकरापेक्षा ह्याच्याकडे लक्ष. आणि तुम्हाला ते मला जवळजवळ एक फरक वाटतोय, हे नियोजन काय म्हणायचं, अहो हे माल देऊन टाका, माल गळून जाईल, हे नियोजन म्हणायचं, अहो हे असं झालं, थांबायचं 15 दिवस, कोणाचा कशीच कळ. आता तुम्ही आलेला आलेला माल विरळा, तुमचे पैसे भरावे 100% सांगतो. आणि ह्या वर्षी जे आपल्याला हे सगळं वातावरण मेहरबानी त्याचा फायदा आहे, कारण पुढचं वर्ष आपल्या हातात किती पिकल, निसर्ग काय करेल, 7 दिवस काय परिस्थिती असेल, ह्याच्या अवलंबून आहे पुढचं. हा, ह्याच्या अवलंबून.